मला एक सांगा की वसंतदादा पाटील ते संदीप पाटील असा पवारांचा पाटीत खंजीर खुपसण्याचा प्रवास आहे. त्यातल्या वसंतदादा पाटलांच्या वेळेला तुम्ही शाळेत असाल, नक्कीच शाळेत असाल, पण संदीप पाटलांच्या वेळेला तुम्ही भूमिकेत होता. हे जे पाटलांच्या पाटीत खंजीर खुपसण्याचा जो एवढा मोठा 40 वर्षाचा प्रवास आहे, तो आशिष शेलारांनी पाहिलेला आहे, वाचलेला आहे आणि समजून घेतलेला आहे. पवार काय वाटतायत? मला पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाला दाद द्यायची आहे, कारण हे कोचरेकरच करू शकतात आणि कोचरेकरच अशी मांडणी करू शकतात जी तुम्ही केली, त्यामुळे मी त्याला दाद देतो, मनापासून दाद देतो. हे खरं आहे, शरद पवारांच्या राजकारणाला समजणं आता तर दिसतं त्यांच्या पुतण्यालाच नाही समजलं, या पद्धतीची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की पवारसाहेब आज काय करतायत त्याचं उत्तर मी देणार नाही, ते स्वतःच त्यांच्या मांडणीतून, त्यांच्या कार्यक्रमातून, त्यांच्या असलेल्या विविध कार्यक्रमातून ते देतील. माझं व्यक्तिगत मत असं आहे की पवारसाहेबांनी आता तरी महाराष्ट्राला सत्य सांगितलं पाहिजे. आता तरी मी यासाठी म्हणतोय, वयाच्या अर्थाने म्हणत नाही आहे, कारण महाराष्ट्र या 5 वर्षात जे काही पाहतोय हे नैसर्गिक नाही आहे, हे मला मान्य आहे. मग ते मौविया असेल किंवा ते आता झालेली महायुती असेल, आणि मग या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये ज्यांनी खूप मोठं राजकारण पाहिलं आहे, खूप मोठा अनुभव त्यांच्याकडून बरोबर आहे, आणि ज्यांच्या बोलण्याच्या खऱ्या अर्थाने आज त्यांना चिंता करायची गरज नाही काय परिणाम होतील याचे, अशा स्थितीतला राजकारणी मोठा नेता कोणी असेल तर पवारसाहेब आहेत. आणि म्हणून पवारसाहेबांना माझी विनंती, हात जोडून विनंती आहे, आता तरी खरं बोला, आता तरी महाराष्ट्राला सत्य सांगा.